पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मीनगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 87 88 15 17 39, 99 23 79 13 72। पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कळमन तालुका उत्तर सोलापूर या गावच्या अनेक समस्यांकडे मागील अनेक वर्षापासून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप सातत्याने होत आला आहे। या गावच्या रस्त्याचा प्रश्न असो अथवा इतर कुठल्याही मूलभूत समस्यांकडे त्याकडे गांभीर्यानं कधीच पाहिलं गेलं नाही अशी येथील अनेक ग्रामस्थांची भावना आहे। सध्या त्या ठिकाणी धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरोबा देवाच्या मंदिराचे काम सुरू आहे। या मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले असून या शिखराच्या रंगरंगोटीचे काम करणे गरजेचे झाले आहे। येथील ग्रामस्थांनी शिवसेनेचे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या निदर्शनास ही बाबा आणून दिली असता त्यांनी तातडीने अगदी 24 तासात त्याची पूर्तता केली आहे। राजू खरे यांच्या या तत्परतेमुळे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करतानाच आपल्या समस्याही मांडल्या व आतापर्यंत आलेला अनुभव देखील कथन केला। मी संजय कुमार लंबे इथला कळमन येथील आहे, बिरबाच्या मंदिरामध्ये उभा आहे। बिरबाच्या मंदिराच्या कामात जीर्णोद्धाराचं धनगर समाजाने काम सुरू केले जीर्णोद्धाराचं, त्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी ह्या धनगर समाजानं स्वतःच्या लोकवर्गणीतून हे मंदिराचं काम हाती घेतलं होतं। यासाठी शेजारील गावी असणाऱ्या नरखेड येथे राजाभाऊ खरे साहेबांसारखा एक व्यक्ती आम्हाला आकाश गजगाठ्याच्या माध्यमातून लक्षात आलं की साहेब आलेत व एक धाडशी कार्यकर्ते म्हणून एक माणूस आहे, त्यांची आम्ही भेट घ्यायचा प्रयत्न केला। एका शनिवारी आम्ही त्यांच्या गावी गोपाळपूर इथे भेट घेतली की साहेब आमच्या मंदिरात असं काम चालू आहे। ठीक आहे म्हणले, फक्त आम्हाला वाटलं आता काय करते साहेब येतात का नाही। मग साहेबांनी स्वतः नरखेडमध्ये आल्यावर फोन केला की आम्ही तुझ्या गावी येतो आहे। संध्याकाळी 7:30 8 वाजता सुमारात आले आणि सगळी लोकं जमले होते। तर लोकांची चर्चा झाली की मी आमदारकीच्यासाठी उभा राहायचा प्रयत्न करतो आहे, तुमची मतं जाणून घेतली आमची काय विषय। मग ह्या लोकांनी एक शब्द मांडला की साहेब आमचं सगळं चालू आहे, आमच्या मंदिराचं काम चालू आहे, आम्हाला शिखरासाठी कलरसाठी थोडी आवश्यकता आहे। साहेबांनी छानाचा होकार देऊन येत्या 24 तासाच्या आत तुम्हाला कलर पोहोच करतो असं आश्वासन दिलं आम्हाला। काही लोकांना असं वाटलं की बाबा साहेब आश्वासन देऊन गेले ते देतात का नाही, हा प्रश्न पडला मोठ्या लोकांना। कारण मग दुसऱ्या दिवशी आम्हाला स्वतःहून साहेबांना फोन केला, बोलवून घेतलं आणि तुमची कलरची यादी घेऊन बोलवलं होतं आम्हाला। फक्त येताना कलरची यादी घेऊनच या, त्याच ठिकाणी लगेच कलरची यादी दिल्या क्षणी दुकानाचा पत्ता दिला तर दुकानात जावा कलरची व्यवस्था केलेली आहे। आम्ही स्वतः कलर गाडी घेऊन गेलो, काही समाज लोक होती त्यांनाही सोबत घेतलं होतं, त्यांनी लगेच एका क्षणात कलर दिला आणि संध्याकाळी 7:30 8 दुसऱ्या दिवशी मंदिराजवळ कलर आणून पोच केला। आश्वास म्हणून काही आमदारांनी काही सदस्यांनी इथं फेवर ब्लॉकचं एक नाटकी काम केलं की फेवर ब्लॉक बसवतो आम्ही, ह्याला दिशाभूल करायचं फेवर ब्लॉक आणून भेट ठेवले, पण इथं एकही फेवर ब्लॉक कोणी दिसत नाही आहे बसवलेला। इथले बसले ते पण लोकांनी घेऊन गेले माघारी। लोकांनी घेऊन गेले का कोणी घेऊन? नाही ना, जे ठेकेदार ठराव जिने आले त्यांनीच घेऊन गेले, कुणाही फंडात नाही आलं होतं। ते फंड बी यांना सांगू शकत नाहीत कोणी की आम्ही आमदार फंडातून आणले आहेत, 25-15 आणले, कुठल्याही प्रकारचा फंड सांगितलं, फक्त फेवर आणून ठेवले, त्या लोकांची फक्त दिशाभूल केली, एवढाच विषय झाला फक्त। जवळजवळ माझे 5 वर्ष झालं स्वतःचं घरकुलं आलं आहे, तरीसुद्धा ती पाया खांदायला लावला आहे, पाया भरला आहे आणि सकाळी येऊन सांगितलं आहे तुझं घरकुल नाही म्हणून। असे 25 घरकुले आहेत गावात। लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही काय, कोणी येत नाही जात नाही बघत नाही काय नाही कोण। बरं, जिल्हा परिषद सदस्य गावचे काय नाही, कोण कोण आलं नाही ना काय नाही। गावच्या सरपंचाकडे गेलो होतो, सरपंच म्हणला नाही तुमचं कॅन्सल झालं आहे, पाया खांदला पाया भरला त्याला 5-4 हजार उगजच मी घाली होतो। माझं नाव राजाराम अंबादास पैकरे, राहणार कळमन, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर, कळमन गावी आहे मी, बिरबा देवळापाशी बोलतो आहे। हे 5 जी गावं आहे, कॅनेलमधून पाईपलाईनमधून ही गाळली गेली ती, कवठळी, शेरीवाडी, बागावाडी, साखरेवाडी, कळमन, ही उत्तरचा भाग गाळला गेला आहे। नानद, वडाळा, परसाळे, वांगे, दारपोळी मध्ये गाव होतं का? होते की आमदार कोणाचे आमदार? यशवंत मांजा होता, ते पहिले कोण होते? हां, कदम एक होतं, ढोबळे ढोबळे बी होतं, काय पाहण्याचं असं नाही,
इकडं पाणी देतो मग तिथे तिथनंच त्यांच्या शिवातनंच वळविले तरी पाणी. एक तरी दुष्काळी भाग आहे, पाऊस पडतंय कधी नाही, प्याज पाणी नाही. तर आता काय मग, आता काय करावं असं वाटतं तुम्हाला? हा बदल करावा म्हणतो मी. कोण आता आहे का सक्षम कोण असं? येतील की आहे खरे येणारच आहे की. कोण? राजारभाऊ खरे. त्याच्या पाठीमागं आम्ही उभं राहू, कामं करते ते. काय गोष्ट म्हणलं? इकडे 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 काहीच होत नाही. काय म्हणताय? मोहळाने अनगर तिकडे चर्चा आणि वडाळा झालं, बाकीच्या गावांनी काय वाजल्या वाजल्या टाळ्याच आहे त्या नुसत्या. असा आहे प्रश्न, गोरगरिबाचा काय त्यात विचार करावं. हा शेतकऱ्याचा विचार करावं काय. शेतकरी मरा लागले, पाणी नाही, लहानीचा प्रश्न काय. शेतीला पाणीच नाही आज कमीत कमी 40 वर्ष झालं बघा. आमदारांनी काय करायला पाहिजे होतं? पाण्याचा प्रश्न सोडवतो मेन आधी त्याने, शेतकऱ्याचा नाही सोडविला.